थोडा गहन विषय आहे ज्ञान म्हणजे आणि ते थोडं बुद्धीचं काम अवघड पण आहेत कालपर्यंत उपासना कर्म थोडंसं बरं गेलं समजायला पण थोडंसं अवघड आहे ज्ञान किचकट आहे बुद्धी जात नाहीत लोक तिथपर्यंत ज्या ज्ञानामध्ये थोडंसं नीट आहे का बरं का आता अंतिम टप्पा आहे ज्ञानाचा जितका गंभीरतेनं ऐकाल तितका तुम्हाला फायदा होईल ज्ञानबराईंचं म्हणणं आहे ज्या ज्ञानामध्ये स्वतःला शांती मिळते त्याला ज्ञान म्हणायचं अगदी छोटी आणि सुंदर व्याख्या आहे ज्ञानबरायची ज्या ज्ञानामध्ये मनुष्य शांतीला उपलब्ध होतो शांत होतो ते ज्ञान कामना राहत नाही अपेक्षा राहत नाही मोक्ष आणि देवाची इच्छा राहत नाही मन शांत होतं शरीर तृप्त होतं बुद्धी हृदयामध्ये जाऊन निवांत झोपते त्याचं नाव आहे ज्ञान भांडणं लावणारं ज्ञान नाही अहंकार करणारं ज्ञान नाही लोकांना त्रास देणारं नाही त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो द्वैत जिथे नाही ते ज्ञान एकमेवा द्वितीय ब्रह्म माझ्याशिवाय जगात कुणी नाही ते ज्ञान मी या जगामध्ये परिपूर्ण आहे तृप्त आहे ते ज्ञान आणि मग विश्व झालेला ज्ञानी महात्मा कोणासाठी जगत नाही तृप्ततेनं जगतो आनंदाने जगतो आत्मराम समाधानयुक्त जगतो भगवान बाबांच्या चेहऱ्याकडे पहा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर चेहरा कसा असावा ते दिसतं आपल्याला फोटोमध्ये विनाकारण हसावं लागतं ते काही आनंद आहे का सूट बूट टाई नाही ते कपडे आणि नाही ते दाखवणं हे संसारातलं ज्ञान पैसे कमावण्यासाठी लोभासाठी आनंदासाठी काही काही माणसं ते एवढे विचित्र आहेत महाराज ज्ञान खड्ड्यात गेलं मी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता ज्ञान सांगतात कळते का तुम्हाला मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता लोक ज्ञान सांगतात यावर्षी एक ज्योतिषी माझ्याकडे आला मला म्हणे यावर्षी पाऊस कमी पडणार आहे आणि खरंच कमी पडला तो पुन्हा मला भेटायला आला शास्त्रीजी काय म्हणलो तो आपण म्हणा चांगली तरी कल्पना कर ना लोक दुखी होतात त्यामुळे आपण काय म्हणलो ते महत्वाचं आहे याच घोडं पुढं बघ जरुरी नाही आहेत एखादा धागा असतो एखादा तुकडा असतो जीवनामध्ये एखादं रहस्य सापडलेलं असतं एखाद्याला कळतं एखाद्याला कळत नाही अशा आणि मी विद्यार्थी अवस्थेमध्ये एक प्रसंग घडला एका गावामध्ये शक्यतो कोणी कीर्तनाला जात नव्हतं चांगले माणसं तिथे एक मतारा माणूस असायचा कीर्तन ऐकायचं त्यांनी दोन तास बाबाची स्तुती करायची आणि प्रश्न विचारायचा तो महाराष्ट्रात आमच्या कीर्तनकारामध्ये एवढा फेमस झाला की चांगले चांगले लोक त्या गावाला जाणं सोडून दिलं आणि माझी तारीख घेतली कीर्तनाची मला माहीत नाही ते गाव कसं आहे म्हणून आणि जसं मला कळा लोक माझ्या मित्रांना कळालं मला म्हणे अरे त्या गावात कशाला तारीख दिलीस तू आमच्यामध्ये सुद्धा हे असतं बरं का तुम्ही लोक कसे आहेत म्हटलं काय झालं अरे बाई तिथं माणूस माणूसही विनाकारण अपमान करतो रे काही प्रश्न विचारत बसतो अरे मग तर जायला पाहिजे म्हटलं आमचं न्यायशास्त्र कधी कामाला येणार म्हटलं आम्ही तर असे माणसं शोधतो म्हटलं अरे तुझं बरोबर दहा माणसं तर अपमान करतो ना म्हटलं बघूत ते ग्रामीण भागातला माणूस एवढा बुद्धिमान कसा आहे हे मला कळलं तर पाहिजे ना शिकून आपल्याला हरवतो म्हणजे कमाल झाली त्याची आपण अभ्यास केलेला आहे तरी आपल्याला हरवतो तो होतो म्हणजे खरंच ना मी त्या गावात गेलो कीर्तन वगैरे व्यवस्थित झालं ते म्हातारा आपलं काठी टेकत काठी टेकत आलं म्हणे पोरा बरं कीर्तन केलं म्हटलं या बाबा तुमचीच वाट पाहत होतो ते म्हणजे कसं काय म्हटलं तुम्ही फेमस आहात या गावातले हा ते तर आहेच म्हणे गेल्या चाळीस वर्षापासून मी मामासाहेबापासून रुंडा महाराजापासून कीर्तन ऐकलेत म्हटलं फार छान आहे काय काय शिकलात तुम्ही आणि त्या गावच्या लोकाला सवय झाली होती कीर्तनकारचा अपमान कसा करतो माणसं पंचवीस तीस माणसं माझ्यासमोर म्हटलं काय काय शिकलात तुम्ही म्हटलं माझं शिक्षण जाऊ द्या तुमची काय शंका आहे ते सांगा नाही गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या प्रश्नाचं कोणी उत्तर दिलं नाही म्हटलं विचारा प्रश्न प्रश्न तर बघू द्या मला चाळीस वर्ष तुम्हाला महाराष्ट्राने उत्तर दिलं नाही काय प्रश्न आहे त्यामुळे श्रावणाच्या आईबापाचं नाव काय हाच प्रश्न आहे का अजून काही आहे नाही म्हणे हाच प्रश्न आहे नीट आहे का मुलं हो म्हणे म्हणजे त्यांच्या आई वडिलांच नाव आहे शुद्धमती आणि कमलाकर ते पंचवीस तीस मासाने टाळ्या वाजवल्या आणि त्या माथरा चेहरा पडला मुलं काय झालं बाबा नाही म्हणे एकच प्रश्न होता म्हणे ज्याच्यामुळं मी आत्तापर्यंत लोकांना सांगत होतो की माझ्या प्रश्नाचं कोणी उत्तर देऊ शकत नाही एकच प्रश्न होता म्हणे त्याचंही तुम्ही उत्तर देऊन टाकलं म्हटलं अजून काही असलं तर सांगा काय नाही म्हणे ते गावचे लोक म्हणे महाराज सुटलो यांच्यामुळं आमच्या गावात कीर्तनकार येत नव्हता म्हणे आज आम्हाला कळालं श्रावलं जे आईबापाचं नाव काय म्हटलं बरं झालं चला दोन तीन महिन्याने माझ्या मित्राची भेट झाली मला म्हणजे त्या गावात गेला होता का गेलो होतो काय विचारलं त्याने म्हणलं श्रावणाच्या आईबापाचं नाव काय तेव्हा मला पण तोच प्रश्न विचारला होता तो काय सांगितलं म्हणलं शुद्ध आणि कमळाकर म्हणे मी पाच वर्षापूर्वी त्या गावात गेलो होतो त्यांनी मला हा प्रश्न विचारला पाच वर्ष झाले अठरा पुराण वाचले सगळीकडे बघितलं पण श्रावणाच्या आईबापाचं नाव कुठंच नव्हतं तू काय सांगितलं म्हटलं शुद्ध मती आणि कमळाकर म्हणजे हे तर कुठंच नाव नाही अठरा पुराणामध्ये नाव नाही रामायणात नाव नाही म्हण नसणारच म्हणे का म्हणलं मी ठेवलेत तो माझा मित्र म्हणला तू ठेवलेत म्हणजे म्हणलं मला तरी काय माहिती तो काय म्हणणार नाही का अरे म्हणत एवढं शिकून जरा आपल्याला नावं माहीत नाही ते येडेला काय माहिती असतं ते उगं शायनिंग करत होतं एकच प्रश्न होता, होता। काहीतरी विचारायचं हे काही परंपरा लक्षात ठेवायला शकलो का आपण रामायणातले सिद्धांत महत्वाचे आहेत कोण आई बापाचे नाव कोण लक्षात ठेवते ते म्हणे मला काही कळ सुचलं नाही म्हणे असं म्हटलं हा न्यायशास्त्रातला फरक आहे एक प्रश्न चाळीस वर्ष मी ज्ञानी आहेत अशा पद्धतीने वागणार आहेत किती छोटं ज्ञान आहे किती छोटा, छोटा विषय आहेत एखादं वाक्य एखाद्याला चांगलं बोलता येतं एखादा प्रश्न एखाद्याला चांगला येतो बोलता येतो याचा अर्थ तुम्ही ज्ञानी झाला असं नाही स्वत शांत झालात ते ज्ञान जया माझी अचुंबित शांती असे ज्ञानावर आहे ज्ञानाचं वर्णन करतात जो स्वतःला शांत करतं ते ज्ञान कामनेपासून परावृत्त करतं धनापासून परावृत्त करतं मानापासून परावृत्त ते ज्ञान आणि जे ज्ञान तुम्हाला समाधान करू शकत नाही ते जगाला कधीच समाधान देणार नाही कधी सुख देणार नाही हाफापलेली माणसं लोभी माणसं कामी माणसं क्रोधी माणसं स्वतः दुखी असतात एकदम साधं उदाहरण सांगतो तुम्हाला गाईच्या चेहऱ्याकडे पहा तुम्ही दूध देणारी गाई अशी प्रसन्न वाटते तृप्त आहे ती सापाकडे बघा तुम्ही नाव काढलं तरी भीती वाटते दोघात काय फरक आहे माहिती का एकाकडे दूध आहे एकाकडे विष आहे अहंकाराचं विष ज्या पुरुषामध्ये ना त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही ज्ञानाचं दूध ज्याच्याकडे आहेत तो माणूस प्रसन्न असतो हात फिरवावा वाटतो जवळ जावा वाटतो संत प्रसन्न असतात आत्मज्ञान आहेत शांती आहे काही आवश्यकता नाहीत आणि जर साधू भिकारी असेल काही मागत असेल ना तर मागाशी सांगितल्याप्रमाणे तो रावण आहे साधूच्या वेशात आलेला आहे पाया पडू नका अपहरण होईल जो शांत आहे और रमाकांत ज्याच्यावर प्रसन्न आहेत तो तुमच्याकडून काय मागणार आहे तुम्ही काय देणार आहेत तुम्ही दुखी आहात दुःख दूर करण्याकरता त्याच्याकडे जातात आणि त्याच्यापेक्षा तो जर कामातून गेलेला असेल तर तो काय देणार आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी काय शिकवते आपल्याला ते सांगतोय तुम्हाला जया माझी अचुंबित शांती असे अठराव्या अध्यामध्ये इतकी गोड ओवी महाराज ज्ञानाबाई खूप सुंदर लिहितात त्याच्यावर एक गरीब घराण्यातली मुलगी आहे दिसायला सुंदर आहे आणि काय श्रीमंताच्या मनात भरली ती आणि त्यांनी मागणी घातली लग्न झालं ज्ञानोबराय खूप सुंदर लिहितात अत्यंत श्रीमंत असणारा जागतिक लेवलचा धनवान आणि शेतात काम करणारी पोरगी पण मनात भरली ज्ञानोबराय म्हणतात ना सातशे वर्षापूर्वी आणि लग्न केलं आता ती गरीब राहिली नाही ज्ञानोबरे इतकं गोड लिहितात माणसाने श्रीमंत माणसाने एखाद्या गरीब स्त्रीचा जर स्वीकार केला तर ती श्रीमंत होते ज्या ज्ञानाचा मी स्वीकार केला तो भिकारी कसा राहील ज्ञानोबऱ्यांची ओवी नीट आहे का मा मी विश्वेश्वर भेटे जीवग्रंथी न तुटे हे बोल नको खटे का नाही लावू हे चुकीचे शब्द आहेत ईश्वर ज्याला भेटला आणि भिकारी वृत्ती कायम आहेत ते संत नाहीत घराचे दार बंद करा त्यांना आत आणू नका पाप लागणार नाही हे ज्ञानावर लिहितात संत आहेत त्यांच्या दारात जावं लागतं अर्थ लक्षात ठेवा दारात येणारा रावण असतो ज्यांच्या दारात जावं आपल्याला जावं लागतं ते संत असतात संतला आहे का परमार्थ सोडून तुमच्या घरात यायला बोला ना तुम्ही एवढे महान आहेत का बरं तुम्ही एका ठिकाणी मला असा एक प्रसंग आला होता नवीन नवीन आलो होतो परमार्थामध्ये नेमके माणसाचे स्वभाव कळत नव्हते हो कीर्तनाला गेल्यानंतर मला म्हणे एकदम महाराज चहा प्यायला चाला एक दोन रुपयाचा चहा अर्धा तास त्याच्या जा घरी जायला लागला रानात वस्तीवर राहत होता चहा किती अर्धा तास तिथे गेल्यानंतर मला म्हणे महाराज ती बाबळ दिसते ते आपलंच मी महाराज आणि तो त्याचं वैभव मला समजून सांगतोय बघा काय ज्ञानेश्वरी ऐकण्याचा प्रसंग आणि बोलता बोलता एक शब्द फार जरूर बोलायचा बाबळीपर्यंत आपलं शेत बापाचं काही नाही बरं का शास्त्रीजी सगळं आपलं तो बंगला आपला बापाचं काही नाही ते प्रत्येक ठिकाणी तेच एखादा बाप गरीब असेल हो त्यात काय संशय यांनी कमवलेला असेल पण एकदा म्हणला ठीक आहे ना त्या गाड्या शास्त्रीची पाच सहा गाड्या आपल्या आहेत बापाचं काही नाही म्हटलं हा तरी बापाचा आहे का ठीक कसला अहंकार कसला अहंकार अरे ज्याने तुला जन्म घातला कमवता केला त्याला सुद्धा तू कमी लेखतोस ही मूर्खपणा त्याचा काय बोलावं मा हे काही ज्ञान आहे हे अहंकार बरं कोण बरं मला अर्धा तास ऐकून घेतला एक चहा घेतला त्या दिवशी ठरवलं इथून पुढे चहाला जायचं नाही का त्याचं खाजगी पुराण ऐकून घ्यायला कोण मोकळे महाराज जायला अर्धा तास यायला अर्धा तास पुन्हाही असले फालतू प्रसंग ऐकून घ्या आणि लोक नेहतात याच्याकरताच की त्याचा ऐकून घ्यावं समजतंय का हा फार हर आहे मारत संसार